साधना म्हटली की साध्य डोळ्यासमोर येतं किंवा आलं पाहिजे. साध्यच जर डोळ्यासमोर आलं नाही तर तुमच्या साधनेला काही अर्थ नाही. जर मुक्कामाचं ठिकाण हे साध्य ते जर तुमच्या डोळ्यासमोर नसेल तर तुम्ही चालणार कसे आणि कुठल्या दिशेने. त्याप्रमाणे साधना म्हटली की तिकडे साध्य पाहिजे, साध्य आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. साध्य डोळ्यासमोर जर असेल तर आपण जी साधना करतो त्याला काहीतरी अर्थ आहे. आज आपण जर बारकाईने पाहिलं, विशेषतः परमार्थामध्ये जर आपण पाहिलं, तर आपल्याला असं दिसून येईल की साध्य ज्याला आपण म्हणतो ना, ते साध्य हे इतकं काल्पनिक आहे की देव म्हटल्यानंतर नक्की देव म्हणजे काय, परमेश्वर म्हटल्यानंतर नक्की परमेश्वर म्हणजे काय, हे काही आपल्या ध्यानात येत नाही. आणि आपण साधना करत राहतो पण साध्याबद्दल आपल्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची क्लॅरिटी नसते. क्लॅरिटी म्हणजे स्पष्टपणा आपल्याकडे नसतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण जे काही करत असतो ना ते आपलं चाचपडणं असतं. आपण परमार्थात जे काही करतो ते आपलं चाचपडणं असतं, कारण आपल्याला जे काही मिळवायचं आहे म्हणजे देव किंवा देवाचा साक्षात्कार, त्याबद्दल आपल्या ठिकाणी कमालीचं अज्ञान असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपणली जी साधनं आहे की आपण जे काही करतो साधनेच्या नावाखाली ते सगळं चाचपडणं असतं. संसारामध्ये सुद्धा तसंच होतं. संसारामध्ये आपल्याला पाहिजे काय, कोणाला विचारलं बा तुला काय पाहिजे, कुठल्याही माणसाला विचारलं बघ तुला काय पाहिजे, तो म्हणतो मला सुख पाहिजे, कोण म्हणतो मला शांती पाहिजे, कोण म्हणतो मला समाधान पाहिजे, कोण म्हणतो आनंद पाहिजे. खरं म्हणजे या चारही गोष्टी जवळजवळ फरक आहे त्याच्यामध्ये, पण त्या जवळजवळ आहे असं म्हटलं तरी चालेल. तर सांगायचा मुद्दा, सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे विचारलं तर त्यांना काहीच सांगता येत नाही. तुला सुख पाहिजे ना, मग सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे, ते आपल्याकडे तोंडाकडे बघत बसतात. मी अनेक लोकांना हाच प्रश्न विचारला, तुला सुख पाहिजे ना, सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे, तो म्हणतो सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे मी विचारत नाही केलेला. मग म्हणतो तू सुख पाहिजे सुख पाहिजे म्हणतो आणि जे काही करतोस त्या करण्याला काय अर्थ आहे. तसा एक मनुष्य माझ्याकडे आला, अगदी 65 वर्षाचा मनुष्य, आणि म्हणाला वामनराव मला देवाचा साक्षात्कार करून द्या. मी म्हटलं ठीक आहे, तुमचं आता वय किती, तो म्हणाले 65, तुम्ही आतापर्यंत काय काय केलं, अहो काय करायचं शिल्लक नाही म्हणाले, सगळं काही केलं. कळलं की नाही, देवधर्म ज्याला म्हणतात ना, सगळ्या प्रकारचं कर्मकांड केलं, काही उरलेलं नाही आता करायचं. मग तरीसुद्धा तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाला नाही, नाही झाला म्हणा. म्हटलं का झाला नाही याचं तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कसं मला कळणार, मस्त विचारतो. म्हटलं मी तुला विचारतो, तुला देव पाहिजे ना, देव म्हणजे काय, देव पाहिजे म्हणजे तुला नक्की काय पाहिजे, तो म्हणतो मी आता विचारच केलेला नाही, तो म्हणतो मी आता विचारच कधी केला नाही. बर, तुला साक्षात्कार पाहिजे ना देवाचा, साक्षात्कार म्हणजे काय, तो म्हणतो ह्याचाही मी विचार केलेला नाही. आता मला सांगा, देव म्हणजे काय माहीत नाही, साक्षात्कार म्हणजे काय माहिती नाही, आणि हा म्हणतो मी वयाची 65 वर्षापर्यंत सगळी कर्मकांड केली, सगळी साधना केली, आणि मी आहे तिथेच आहे म्हणा. कळलं की ह्याचं कारण काय, याचं कारण जे साध्य आपल्या डोळ्यासमोर पाहिजे साधना करताना, ते साध्यच आप ह्यांच्या डोळ्यासमोर नाही, ते साध्य त्यांच्या डोळ्यासमोर नाही, आणि त्याचा हा परिणाम होतो. त्या परमार्थामध्ये आपण काल्पनिक गोष्टी अनेक करत असतो आणि कल्पनेच्या आहारी जाऊन काल्पनिक गोष्टी, काल्पनिक देवाच्या नावाने आपण अनेक गोष्टी करत असतो, आणि त्याचा परिणाम असा होतो की आपलं सगळं जे करणं आहे ते चाचपडणं होतं. आणि हे जे चाचपडणं जे होतं, त्याने पुष्कळ वेळेला जसं चाचपड एखादा मनुष्य आणि खोलीमध्ये चाचपडत राहिला, कुठे इथे आदळतो कुठे तिकडे आपटतो, तशातला तो प्रकार होतो. म्हणून आपल्याकडे क्लॅरिटी पाहिजे, व देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे निश्चित तुला माहिती पाहिजे, की मला देव पाहिजे म्हणजे हे पाहिजे, सुख पाहिजे ना, सुख पाहिजे म्हणजे हे पाहिजे, एवढं तुझ्या ठिकाणी क्लॅरिटी पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण जीवन जगणं हीच साधन असं जेव्हा म्हणतो
तर साध्य हे पहिलं आलं. साध्य डोळ्यासमोर नाही तर साधनेला काही अर्थ नाही. काही लोकांना ते विचारलं, तुमचं काय साध्य काय? सत्ता, सत्ता संपादन. आज आपल्याला माहिती आहे सगळं राजकारण जे चाललेलं आहे ते सगळं खुर्चीसाठी चाललेलं आहे, सत्ता संपादन. कळलं की नाही? ते वाईट आहे अशातली गोष्ट नाही. सत्ता पाहिजेच, सत्ता संपादन केलीच पाहिजे. ती चांगली गोष्ट आहे, ती वाईट नाही. कारण सत्ता असेल तर तुम्ही काहीतरी करू शकता. सत्ता नसेल तर तुम्ही किती जरी केलं ना तरी त्याचं फळ मिळायला फार कठीण जातं, वेळ पण लागतो. पण सत्ता जर असेल तर तुम्ही खूप गोष्टी करू शकता. पण खुर्ची मिळाल्यानंतर किती लोक त्या सत्तेचा सदुपयोग करतात हा प्रश्न आहे. सत्ता हे ध्येय ठेवायला हरकत नाही, उत्तम. पण किती लोक सत्तेचा सदुपयोग करतात? उलट सत्ता किती 5 वर्ष आहे ना, 5 वर्षामध्ये जितकं कमवता येईल तितकं कमवा. कळलं की नाही? अशी जर तुमची वृत्ती असेल तर सत्तेचा तो दुरुपयोग आहे, सत्तेचा दुरुपयोग आहे. उलट ह्या 5 वर्षामध्ये लोकांची मी जितकं भलं करता येईल तितकं करीन असा जर तुमचा संकल्प असेल ना तर तो सदुपयोग आहे, तर तो सदुपयोग आहे. सत्ता ही तुम्हाला लोकांचं भलं करण्यासाठीच असते. लोक तुम्हाला निवडून देतात कशासाठी? लोक तुम्हाला जे निवडून देतात ते कशासाठी? की तुम्ही त्या लोकांचं भलं करावं, कल्याण करावं, त्यांचे प्रश्न सोडवावेत, यासाठी ते तुम्हाला निवडून देतात. तुम्ही सत्तेवर येता, तुम्हाला सगळ्या प्रकारचं ऐश्वर मिळतं, सगळ्या प्रकारच्या सोयी मिळतात, सगळ्या प्रकारच्या सवलती मिळतात. मग या सर्वाचा सदुपयोग करा आणि तुम्ही लोकांचं भलं करा. कळलं की नाही? म्हणून सत्ता संपादन करणं हे चांगलं आहे, पण लोकांच्या भल्यासाठी असेल तर. मी तर असं म्हणेन की सत्ता संपादन तुम्हाला करता आली किंवा सत्ता तुम्हाला जर मिळाली तर देवानी तुम्हाला दिलेली एक सोन्याची संधी आहे, सोन्यासारखी संधी आहे. ती तुम्हाला देवाने दिली. कळलं की नाही? आता या संधीचं सोनं करायचं का या संधीची माती करायची हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जितकं लोकांचं भलं करशील ना तितकं तुझं भलं होईल. ॲक्शन अँड रिॲक्शन, ॲक्शन अँड रिॲक्शन. तू जितकं लोकांचं भलं करशील ना तितकं लोकांचं भलं होईल. आणि तू जितकं त्या सत्तेचा दुरुपयोग करशील तितकं इन फ्युचर भविष्यामध्ये तुला त्याची फळं भोगावी लागतील. आणि म्हणून सत्ता संपादन हे ध्येय उत्तम, ते अतिशय चांगलं आहे, त्यासाठी प्रयत्न करावे. पण लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी हे एकमेव ध्येय असावं. 7 पिढ्यांची कमाई हा एक प्रकारचा जो लोकांचा आज रोग आहे. किती मिळवायचे, प्रॉपर्टी किती, पैसा किती मिळवायचा, 7 पिढ्यांची तरतूद करता येण्या इतकी. पण मी तुम्हाला खरं सांगतो, 7 पिढ्यांची तरतूद तुम्ही जेव्हा करता तेव्हा ती 7 मड्यांची तरतूद असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 7 पिढ्यांची तरतूद नाही, 7 पिढ्यांच्या मड्यांची ती तरतूद असते. कारण तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी आणि त्यांच्या पुढल्या जनरेशनसाठी तुम्ही जर मिळवून ठेवलं ते करणार काय? मग ते फक्त चंगळ करणार, व्यसन करणार, चैन करणार आणि तुम्ही कमावलेला पैसा उधळून लावणार. त्यात कोणाचंच कल्याण नाही, त्यात तुमचंही कल्याण नाही, तुमच्या मुलाबाळांचं कल्याण नाही, समाजाचं तर नाहीच नाही आणि राष्ट्राचं तर कम्प्लीट नुकसान. आणि म्हणून सत्ता हे ध्येय असावं, पण त्याच्यासाठी सत्ता कशासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे. सत्तेचा सदुपयोग झाला तर सत्ता चांगली, दुरुपयोग झाला तर सत्ता वाईट. त्या सांगायचा मुद्दा असा की काही लोक असं म्हणतील सत्ता संपादन हेच आमचं ध्येय, काही लोक म्हणतील पैसा हेच आमचं ध्येय, काही लोक म्हणतील कीर्ती मिळवणं हेच आमचं ध्येय,
अशा तऱ्हेने निर्णय लोक निर्णय सांगतील आणि परमार्थात पडलेली मंडळी म्हणतील मोक्ष हे आमचं ध्येय, देवाचा साक्षात्कार म्हणजे मोक्ष, असं परमार्थात पडलेली मंडळी म्हणतील. आणि सर्वसाधारण जी मंडळी म्हणतील की सुख हे आमचं ध्येय, कळलं की नाही, सुख हे आमचं ध्येय. हे सगळं जे आपण पाहिलं तर ध्येय आपण ज्याला म्हणतो तेव्हा ह्याच्यामध्ये ध्येयाची क्लॅरिटी नाही आहे की आपण ध्येय काय ते मिळवायचं कशासाठी, ते मिळवायचं कसं याबद्दलची क्लॅरिटी आपल्याकडे नसते. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जेव्हाला जीवन जगणं हीच साधन असं आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा साधना म्हटले की तिकडे साध्य डोळ्यासमोर आलं पाहिजे तर तुमच्या साधनेला अर्थ आहे. साध्य डोळ्यासमोर नसेल तर साधनेला अर्थ नाही. आणि म्हणून साध्य काय जीवनविद्येने थोडक्यात सांगितलं, साध्य काय मरावे परी कार्यरूपे उरावे, कार्य करणे हे साध्य, कळलं की नाही, कार्यरूपाने उरणं हे साध्य. आता कार्य काय करायचं हा पुन्हा प्रश्न आला, कळलं की नाही, कार्यरूपाने उरणं हे साध्य, कार्य करणं हे साधन, लक्षात घ्या, कार्य करणं हे साधन आणि कार्यरूपाने उरणं हे साध्य. आता कार्य काय, कार्य तुम्ही काय करणार, तुमचं ध्येय काय असलं पाहिजे, दोन्ही आलं, तुमचं ध्येय एक आलं पाहिजे. कार्य म्हणजे हे जग सुखी झालं पाहिजे, हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, हे जग सुखी झालं पाहिजे, बस एवढं एकच ध्येय, कारण की नाही, की एवढं आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की हे जग सुखी झालं पाहिजे. त्यासाठी मी जन्माला आलेलो आहे, त्यासाठी मी जगत आहे, त्यासाठी मी जगणार आहे. आणि अशा तऱ्हेने एकदा ध्येय ठरलं की मग हे कसं करायचं, हे किती करायचं, हे केव्हा करायचं वगैरे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून एकदा आपलं ध्येय ठरलं की हे जग सुखी व्हावं हे आपलं आता ध्येय ठरलं, हे कार्य. कार्य काय म्हणजे ध्येय काय, ध्येय हे जग सुखी व्हावं हे ध्येय. आणि हे जग सुखी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे साधन. आता हे साधन म्हणजे असं की जग सुखी करण्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान मिळवलं पाहिजे पहिली गोष्ट. जर तुम्ही ज्ञान मिळवलं नाही तर तुम्ही कोणाला सुखी करू शकणार, ज्ञानाशिवाय सुख किंवा ज्ञानाशिवाय आनंद असू शकत नाही. तुमचं गणित जेव्हा छुटतं तेव्हा तुम्हाला आनंद होतो, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला गणित सोडवता की नाही, गणित सुटलं की तुम्हाला आनंद होतो आणि गणित सुटलं नाही की दुःख होतं. हे तर तुम्हाला अगदी तुमचा अनुभवाचं आहे. तुम्ही प्रवासाला निघालात आणि वाट चुकलात. आता वाट चुकल्यानंतर मग ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार करता 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 शेवटी वाट मिळाली आणि मुक्कामा जाऊन पोचला, आनंद झाला की नाही, अरे वाट मिळाली, नाहीतर वाट लागली, कळलं की नाही. तेव्हा वाट मिळाल्यानंतर आनंद होतो, कारण वाट मिळाली हे ज्ञान झालं, त्याच्यातून मिळाला तो आनंद. म्हणून ज्ञानाला पर्याय नाही हे लक्षात ठेवायचं. ज्ञान हे श्रेष्ठ, ज्ञान हाच देव, हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगतं, ज्ञान हाच देव, देव आणि दुसरा तिसरा कुठलाही नाही. हे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा काही लोकांना आवडत नाही, कळलं की नाही, पण काय करणार, लोकांना आवडतं ते सांगायचं का लोकांचं भलं झालं व्हावं म्हणून सांगायचं हा प्रश्न आहे. लोकांना आवडतं ते जर सांगायचं झालं तर वेगळंच सांगावं लागेल, पण लोकांचं भलं व्हावं म्हणून जर सांगायचं झालं तर लोकांना जे आवडणार नाही तेही सांगावं लागतं, कळलं की नाही. मग आम्ही सांगतो मूर्ती म्हणजे देव नाही, व्यक्ती म्हणजे देव नाही आणि नुसती शक्ती म्हणजे देव नाही, हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो. मग देव कसा, ज्ञान हा देव, ज्ञान हा देव,
आणि या ज्ञानातून आनंद निर्माण होतो हे लक्षात ठेवाय. शेवटी आपलं ध्येय काय असतं? आनंद. शेवटी आपलं ध्येय काय असतं? आनंद असतं. हे जग सुखी व्हावं, हे जग आनंदित व्हावं, हे आपली ध्येय. आणि हे कशाने होणार आहे? की हे जगातले लोक ज्ञानी झाले पाहिजेत. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिमान व्हा. हे आम्ही जे पुन्हा पुन्हा सांगतो त्याचं कारण हे आहे की ज्ञानाला पर्याय नाही, म्हणून ज्ञान मिळवणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ज्ञान लागतं. अगदी स्वयंपाक करायचं झालं तरी ज्ञान लागतं. रस्त्यावरून चालतानासुद्धा कुठे जायचं ह्याचं ज्ञान पाहिजे. प्रवास करतानासुद्धा गाडी कुठली पकडायची, गाडी कुठल्या वेळेवर आहे, तो कुठल्या प्लॅटफॉर्मला आहे, पुढे आहे का मागे आहे, ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला ज्ञान असेल तर तुमचा प्रवास व्यवस्थित सुखरूप होतो. आणि ह्याच्यातलं काहीच जर ज्ञान नसेल तर शोधत बसणार, डबा कुठला, प्लॅटफॉर्म कुठला, मग या प्लॅटफॉर्म जातो, त्या प्लॅटफॉर्म जातो, डबा पुढे आहे, हा कुठेतरी मागेच जाऊन बसतो, अशा तऱ्हेने सगळा गोंधळ घालतो, केओस. तसं जीवनामध्ये केओस होतो. कळलं की नाही? केओस कधी होतो? अज्ञान असतं तेव्हा केओस असतो, आणि ज्ञान असेल तर आनंद. म्हणून ज्ञानाला जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून जीवनविद्या मुलाबाळांना नेहमी सांगतं, बाबा शिक्षण घ्या, कर्ज काढा, पण शिक्षण घ्या. शिक्षणाचं फार महत्त्वाचं आहे. आता पुष्कळ वेळाला मी विचारतो मुलींना की बा काय बाबा तुम्ही काय शिकता की नाही? आम्ही शाळा सोडली कितवीत, नववीत, कितवी, दहावीत. अरे का सोडली? मग काही अडचणी सांगतात, असं आहे तसं आहे. मी नेहमी सांगतो, काही जरी अडचणी आल्या ना तरी शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षण आला पर्याय नाही, शिक्षण इज ए मस्ट. तर सांगायचा मुद्दा असा की ज्ञानातून आनंद निर्माण होतो, म्हणून ज्ञान मिळवलं पाहिजे. आता हे ज्ञान किती आहे? इन्फिनिट. हे ज्ञान किती आहे? इन्फिनिट. ज्ञानाला मर्यादाच नाही, ज्ञानाला मर्यादाच नाही, ज्ञान इन्फिनिट आहे. कळलं की नाही? एक पर्यावरण. आज पर्यावरण म्हणजे लोक आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर विचार करतायत. खरा तो पूर्वीच विचार करायला पाहिजे होता. आता पर्यावरण हा एक केवढा प्रचंड विषय आहे की पर्यावरणाचा एक स्मॉल म्हणजे लहानसा जरी तुम्ही भाग घेतला आणि त्याचा अभ्यास करायचं ठरवलं तरी जन्म पुरणार नाही, इतकाच मोठा त्याचा विषय आहे. पर्यावरण हा विषय मोठा आहे, कळलं की नाही? आणि तो आपल्या जीवनाशी संलग्न आहे. पर्यावरण बिघडलं ना की आपलं जीवन बिघडलं, कळलं की नाही? इतकं पर्यावरणाचं महत्त्व आहे. तर पर्यावरणाचं ज्ञानच नव्हतं, त्याचा परिणाम काय झाला की पर्यावरणाबद्दल इतकं आपल्याजवळ अज्ञान आहे आणि इतकी बेफिकिरी आहे की आपण पर्यावरणातला पर्वाच करत नाही त्याची, आणि वाटेल तसं आपण निसर्गामध्ये धुडघूस घालतो. निसर्गाला ओरबडणं म्हणतात ना, ते निसर्गाला आपण ज्याला ओरबडतो तेव्हा पर्यावरण बिघडतं, हे आपण लक्षात ठेवायचं. निसर्ग आणि पर्यावरण याच्यात फरक आहे. निसर्ग आणि पर्यावरण ह्याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला असं वाटतं की निसर्ग आणि पर्यावरण एकच, असं नाही. निसर्ग वेगळा, पर्यावरण वेगळा. काही लोक पर्यावरणाला एन्व्हायरमेंट म्हणतात इंग्लिशमध्ये, पण एन्व्हायरमेंट हा शब्द आम्हाला तरी तो बरोबर वाटत नाही. परिसर असं मराठीत म्हणतात, पण तो सुद्धा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही. खरं की नाही? पर्यावरण म्हणजे पर्यावरण, त्याला दुसरा शब्द नाही. जसा आनंद, आनंद म्हणजे आनंद, आनंदाला दुसरा शब्दच नाही. बघा तुम्ही शोधून काढा, आनंद याला शब्द दुसरा नाही. आनंद म्हणजे आनंद, तसं पर्यावरण म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण म्हणजे काय हे सांगता येईल की निसर्ग म्हणजे जे नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण झालं तो सर्व निसर्ग, आणि त्या निसर्गामध्ये एक आंतरिक जी एक दिव्य, भव्य आणि सुंदर, सुरेख अशी व्यवस्था आहे, ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण. ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण. म्हणून पर्यावरण हे निसर्गाच्या अंतर्भूत आहे. निसर्ग डोळ्याला दिसतो, पर्यावरण डोळ्याला दिसत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. ते सांगायचा मुद्दा असा की पर्यावरणाबद्दलचं अज्ञान आज माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. कळलं की नाही? संसारामध्ये संसार करतानासुद्धा ज्ञान लागतं. संसार करण्याचं जर ज्ञान नसेल तरीसुद्धा
जीवनामध्ये आणि संसार व्यवस्थित होत नाही. स्वयंपाक करायचं ज्ञान पाहिजे तर नवरा खुश होईल, नाही तर दररोज आपलं एकच पोळी तीच भाजी पोळी तीच भाजी नवरा कंटाळत जातो. कळलं की नाही मग तो हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये गेल्यानंतर काहीतरी खातो, पोट बिघडतं, पोट बिघडलं की ऑफिसला दांड्या, दांड्या मिळाल्या की बॉस बिघडला, बॉस बिघडल्याबरोबर नोकरी एकतर गेली किंवा नोकरीमध्ये काहीतरी अनिष्ट परिणाम झाले. हे का होतं? ह्याचं एकच कारण, अज्ञान. म्हणून ज्ञान हा देव, अज्ञान हा सैतान. एवढं जरी सगळ्या तरुण पिढीने, मी म्हाताऱ्यांबद्दल बोलत नाही, त्या म्हाताऱ्यांना काही सांगूनही उपयोग नसतो. सगळेच म्हातारे तसे नसतात, सगळेच म्हातारे नसतात हां, कळलं की नाही. पण बरेचसे म्हातारे जे असतात ना, ते ऐकून पण घ्यायला तयार नसतात. कळलं, त्यांच्या डोक्यात एक जे बसलेलं असतं ना, ते फिट बसलेलं असतं, ते ऐकूनच घ्यायला तयार नसतं. म्हणून आम्ही तरुण पिढीला जे काही सांगायचं ना, ते तरुण पिढीला सांगतो की बाबा रे लक्षात ठेवा, ज्ञान हा देव, ज्ञानाची उपासना करा. कळलं की नाही, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल ते ज्ञान संपादन करा, ते ज्ञान जितकं चांगलं संपादन कराल तितकी तुमची प्रगती व्हा, तेवढी तुमची प्रगती होईल. आणि म्हणून ज्ञान हा देव आहे, अज्ञान हा सैतान आहे, हे सतत लक्षात ठेवून ज्ञानाची उपासना केली पाहिजे. आणि ही ज्ञानाची उपासना जर आपण केली तर आपली प्रगती होईल, आपल्या कुटुंबाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल, राष्ट्राची प्रगती होईल. आणि म्हणून ही प्रगती आपल्याला साधायची आहे का आपल्याला अधोगती साधायची आहे हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.